दापोलीच्या लाडघर किनाऱ्यावर अमेरिकन पक्षाला मिळालं जीवनदान. सोमेश प्रीत या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मास्क बुबीत या अमेरिकन पक्षाचे वाचवले प्राण. सविस्तर वृत्त. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर उत्तर अमेरिका येथून स्थलांतर करीत असलेला मास्क बुबीज हा समुद्री पक्षी भरकटलेल्या अवस्थेत आढळून आला. महाड येथील सिस्केप संस्थेचे प्रतिनिधी चिंतन वैष्णव, प्रेमसागर मेस्त्री, योगेश गुरव, दापोली येथील चिन्मय वैशंपायन यांनी या पक्षाची देखरेख सुरू केली असून सध्या डॉक्टर उमेश वैशंपायन यांच्या घरी त्याचेवर उपचार सुरू आहेत. हवामानातील बदलामुळे गेले 2 दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात सर्वत्रच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसानं भातपिकासह अनेक भाजीपाला आणि इतर पिकांवरही संकट कोसळलं असतानाच अनेक देश विदेशातून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांवर देखील विपरीत परिणाम या हवामानाचा होत आहे. समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेगवान वारे तयार झाल्यानं अशा अनेक स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तर काहींच्या स्थलांतरित मार्गात अडथळा निर्माण होतो आहे. सुदैवाने काल रात्री हा वेगळा पक्षी सोमेशप्रीत हॉटेल समोरील बीचवर देवेंद्र बावकर यांच्या नजरेत आल्यानं त्यांनी महाड येथील सिस्केप संस्थेत संपर्क साधला. कालपासून या पाहुण्याला सोमेशप्रीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मासे खाऊ घातल्यानं आज तो चांगलाच टवटवीत झाल्याचं चित्र दिसतं आहे. या पक्ष्याची जन्मल्यानंतरची ही पहिलीच आकाशभरारी असल्याचं प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितलं आणि त्यामुळे ह्याला किमान 2 महिने तरी सेवा शुश्रूषा त्याची करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं. खरं तर हा पेलाजिक बर्ड म्हणजेच खोल समुद्री पट्ट्यातून प्रवास करणारा पक्षी आहे. तो विश्रांतीसाठी समुद्रातील बेटांवर थांबतो किंवा पाण्यावर तरंगत विश्रांती घेतो. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सहसा हा थांबताना आढळलेला नाही. मासबुकीज हा पक्षी उत्तर ते दक्षिण अमेरिकेत आढळून येतात. 3 ते 4 हजार किलोमीटरचा प्रवास करीत हवामानाच्या बदलाप्रमाणे ते स्थलांतरित होत असतात. हा समुद्र पक्षी असल्यानं समुद्रावरील बेटांवर त्यांच्या वसाहती दिसतात. सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी हा पक्षी अंदमान निकोबार बेटावर इला फाउंडेशनच्या समुद्रीय सर्वेक्षण मोहिमेत पाहायला मिळाल्याचं सांगितलं. अशा प्रकारे वाऱ्याच्या बदलत्या प्रवाहात हे मास्क बुबीचे पिल्लू असे भरकटणे म्हणजे समुद्राच्या पटलावर विविध प्रकारची स्थित्यंतरं होत असल्याचे द्योतक असून याचा परिणाम मानवी जीवन, शेती, बागायती यांवरही होऊ शकतो असेही यावेळी पक्षीमित्र मेस्त्री यांनी सांगितलं. निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.